नोव्हेंबर 2008 ताज्या टेक्समध्ये अजमल आमिर कसा पकडला गेला आणि रावकडून मला बोलवलं. नींद मिलती है कि नहीं तुमको? खिलाए पिलाए तुमको? पुलिस मारती है? डरा दी होगी? जरा अपने ट्रेनिंग के बारे में बताओ. जी दौरा है सुबह कितने दिन चला? 20 दिन. और बताओ ट्रेनिंग के बारे में. हाँ वो हमको बहुत मजबूत बनना होता था ना, लंबा जाना होता था, घंटों खड़े रहना और भागना भी होता था. तुम्हारी ट्रेनिंग काफी सख्त होती थी, बहुत अच्छी डाइट, बहुत सारी दवा, स्टेरॉइड्स भी लेते थे हम, ज्यादा से ज्यादा लोग मारने और लोगों को लंबे अरसे तक बंदी भी बनाना. हमारी ट्रेनिंग ऐसी होती थी. और वो नींद ना आए इसलिए हमें कोकेन और वो LSD लेना सिखाया. जी जो जो ना बेनतहा खूबसूरत हो गए. पूरे नाम की वाट लगा दी भाई तूने. मला काय माहित होतं की तिथून गेल्यावर माझ्या बरोबर पुढे काय काय होणार आहे. हाँ हॅलो. येतोय. हे काय झालं रे, फोन का गेलेला? हा माणूस बोली लावत होता. कसली बोली लावत होता? ह्याला वाटतं की 3 आतंकवादी येणार आणि 15 बॉम्बस्फोट होणार. अच्छा तुला कुठून कळालं? मला पाकिस्तान वरून टीप आली. कशी आली टीप? माझा चुलत भाऊ पाकिस्तान कराची मध्ये राहतो म्हणून मला कळालं. किती दिवसात येणार ते? 7 दिवसात. कुणाला फोन लावला? मोठ्या साहेबांना. ते आज सकाळीच रिटायर झाले. दुसरा साहेब कधीपर्यंत येतो? 5 दिवसात. ओ शिट, आता काय करायचं? सोड, लिहून आहे आता, डिहायड्रेशन होते. चल जाऊया घरी. चालेल जाऊया. Thank you.
अरे तू तुलाच कॉल करणार तुम्ही चला जाऊन बोल तू बोलीवाल माणूस कुठे त्याला बिल दिली पैसे कोणी दिले ते जाईने ओके त्याला परत बोलू चालेल बोलवतो अरे हो या बांधकडे विसरलोस तुला चहा कॉफी काय चहा ऐकतेस का चहा बनव हा बनवते आम्ही त्या माणसाला शोधतो ओके अरे याला तरी टाळ आहे टाळाय शोध त्याला पाहिजे तर माणसाने ओके चालेल नंबर अरे हा कोण होता मॅसेज चार दिन बाकी है मेरे को मालूम है तू कोई तो फ्रॉड है अच्छा फ्रॉड कल एक फैक्ट्री भस्म होगी साहेब बीआरजी मार्क मधली फॅक्टरी जळाली काय कस झालं ते कोणीतरी वॉचमॅनला आज बांधून फॅक्टरी लागला होता आता त्या टेररिस्टला पकडावंच लागणार पण तो आहे कुठे
गुरदासपुर के बम बनाने वाले। अच्छा चलेगा। काही तवींची गडबड चालली या। त्यो माणूस गुरदासपूरच्या बॉम्ब बद्दल बोलत होता। मला इंडियन पोलिसला कॉल करावा लागला। इंडियन पोलीस गुरदासपूर मध्ये 15 बॉम्ब स्फोट होणार आहे। गव्हर्नमेंटने एका वर्षापूर्वी खबरी पाठवलेली ते माहित आहे। हा माहित आहे। हा त्यांनी सांगितलं। मला त्याचा नंबर पाठव। योगा सर। येस टेल मी सर। मधले 11 बॉम्ब बनले आहेत। लवकरच बाकीचे बॉम्ब बनणार आहेत। बॉम्ब बनले तर ही लोक लवकर गोदासपूर मध्ये येणार आहेत। ओके तू लक्ष ठेव त्यांच्यावर। मला इन्फॉर्मेशन देत जा। ओके। हमारे बताइए बता दे रे, आगे से लुदाना या पीछे से लेना है क्या, जो ना के पे आके तो चक्कर लगा के फिर हे 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 हे। वो काली वो पीली हवेली के बाजू से है, हल पहेली का पूछे किराने की राजू से है। बस बाय मुड़ेगा दो राह खुलेगा रे, राह खुलेगा रे, कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है। हे गुम 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 गुम। हे गुम 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 गुम। हे गुम 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 बहुत जल्दी बॉम्ब ब्लास्ट होने वाला है बहुत इंसानों के बीच। ए थामे थाम थाम। अरे तिथं हरबीर लावा। हेलो जत्रेची तयारी करायची। अरे आज नाही जमणार खूप काम आहे। अरे जत्राला 3 दिवस बाकी आहेत आणि खूप तयारी करायची। अरे उद्या येईन पक्का। हा बाय। बहुत जल्दी बॉम्ब ब्लास्ट होने वाला है बहुत इंसानों के बीच। अरे जत्राला 3 दिवस बाकी आहेत आणि खूप तयारी करायची। हॅलो आर ते टेरेसने आपले जत्रेत बॉम्ब प्लांट केले काय?
हा आणि तो बॉम्ब 2 दिवस शोधायचा आहे आपल्याला. आपल्या ते गावाची जत्रा आहे तसं. हा चालेल, कधी शोधायचा? रोज शोधायचा. ओके. आणि ऐक, बॉम्बची मशीन आणू नको येताना. मशीन नसेल तर खूप कठीण होईल शोधणं. हो ते माहित आहे मला, पण आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. कसं पण करून ते बॉम्ब शोधायचे आहेत विदाउट मशीन. ओके. पहिले आपण जिथून जत्रा जाणार तिथून रस्ते शोधूया, मग देवळाकडे जाऊया. हो चालेल. चल ये लवकर. हा येतो. सड़क पे खड़े है नरक जैसा क्यों लागे रे, हर अंधी गली सब घमंडी है साले हरे. बगीचे के पीछे या हाईवे के नीचे से है, 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 है। वो नीली वो गीली नशीली सी राहों में है, ठिकाना छुपा है बस इन्हीं सवालों में है, सही मोड़ आएगा तो फिर मिल जाएगा. अरे कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है. हे गुंग 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 हे गुंग 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 काय झालं? अरे हा तर बॉम्ब आहे. हा बॉम्ब डिफ्यूज होऊ नाही शकत. अच्छा, आता काय करायचं? माझ्याकडे प्लॅन आहे. अभी अभी एक ताज़ा खबर आई है कि गुरदासपुर के कचरा ढेर में एक धमाका हुआ. उस धमाके से कुछ नुकसान नहीं हुआ, उल्टा कचरा कम हुआ. नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ, रहो न होश में दीवानो. युवराज सर. हा बोल. ते बॉम्ब घेऊन गुरुदास पूरला निघाले. काय, कधी निघाले? 30 मिनिटा बघू. तुझ्याकडे फोटो आहेत का त्यांचे? नाही, त्यांच्या रूम मध्ये फोन अलाउड नसायचा. अच्छा चालेल, थँक्स इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. बाय. Thank you.
अरे काय झालं रे, मला का बोलवलं? अरे तू टेरिस्ट आलाय आपल्या गावात. काय आता काय करायचं? तू गावातली सगळे घर चेक कर. अरे पण एवढी घरे कशी चेक करायची? तुझे थोडेसे मित्र आहे गे आणि सगळे घर चेक कर. पण तुझ्या मित्रांना हे कळून देऊ नये आपल्या गावात टेरिस्ट आल्या म्हणून. काहीतरी दुसरं कारण दे, फॉर एक्झाम्पल गोरगरिबांना मदत. चालेल, हेच कारण दे. चालेल, चल मग आपण घर शोधूया. काय शोधताय? काय पाहिजे तुम्हाला? गोरगरिबांना मदत करायची. नाही पैसे नाही आमच्याकडे. अच्छा चालेल. काय शोधताय? काय नाही, गोरगरिबांना मदत करायची. नाही नाही पैसे. तुमने मेरा बॉम्ब ब्लास्ट का पूरा प्लान बिगाड़ दिया. अब मैं तेरे गांव में दो बॉम्ब ब्लास्ट करूंगा. तुमने मेरा बॉम्ब ब्लास्ट का पूरा प्लान बिगाड़ दिया. अब मैं तेरे गांव में दो बॉम्ब ब्लास्ट करूंगा. तुमने मेरा बॉम्ब ब्लास्ट का पूरा प्लान बिगाड़ दिया. अब मैं तेरे गांव में दो बॉम्ब ब्लास्ट करूंगा. अरे ते अरे ते टेरिस्टचा फोन आलेला. तो टेरिस्ट फोनवर बोलतोय. त्याच्या फोन मधून मंदिरांच्या घंट्यांचा आवाज येत होता. म्हणजे तो मंदिराच्या इथेच राहायला आलाय. हा, मंदिराच्या इथे किती घर आहे? एकच घर आहे. चल पकडायला त्या साल्याला. तेरा मकसद क्या है? तेरा मकसद क्या है? मकसद कुछ नहीं, तेरे गांव के लोगों को उड़ाने की इच्छा थी. और मुझे क्यों फोन करके बता रहा था? डर, डर पैदा करने चाहता था. ऐसा डर पैदा करना चाहता था कि तुम लोग जिंदगी भर हमसे डरे. अरे भाई, ते टेरिस्टचं नाव काय आहे? अब्दुल शेख. अच्छा, ऐक ना, त्या अब्दुलचे माणसं कुठं आहेत ते बघ. हा चालेल. अच्छा, हे माणसं आहेत जे दोन बॉम्ब प्लांट करणार आहेत.
हॅलो, जे माणसं बॉम्ब प्लांट करणार होते ना ते मला कळाल. भेटले का ते दोघ जण? दोघ जण मधला एक जण गावला पण दुसरा नाही. काय नाही गावला? हा ऐक, त्याच्यावर लक्ष ठेव, मी दुसऱ्याचं बघतो. ओके. आणि हे सगळं त्या टेरेसला कळलं नाही पाहिजे. ओके. चल जाते. अरे तू हॅलो, तेरे लिए तोप आहे तेरे घर पे. तू मेरा दोस्त के तेरे वही तोप आहे ज्या घर पे. सॉरी यार, मी त्यांना पकडू नाही शकलो. त्यांना? अजून कोण होत? तो दुसरा मुलगा आपल्याला भेटत नव्हता तो होता. काय? हो. पण हे कसं झालं? मी त्या टेरिसला बघाय आलो घरी, तर बघतोय काय टेरिस्ट आणि तो मुलगा होते, पण त्या मुलाचा चेहरा मी नीट पाहिला नाही. कन्फर्म करायला मी फोन मधला फोटो बघायला गेलो, तेवढ्यात त्या मुलांनी माझ्या गळ्यात रशी टाकली आणि खेचत होता. मी माझा जीव वाचवण्यासाठी भरण्याची ऍक्टिंग केली, मग त्यांनी रशी खेचणं बंद केलं आणि ते दोघे निघून गेले. पण यार ते दोघे कुठे असतील? भाईजान तेरे कैसे पता चला मुझे उधर रखा था? आपको जब वो लोग लेके जा रहे थे तभी मैं दूर से देख रहा था, बाद में मैंने उनको फॉलो किया और आपको कहाँ रखा है वो पता चला. धन्यवाद भाईजान, पर बारूद का है? सब बारूद सही सलामत है, पर आपका प्लान क्या है? अभी अपने दो प्लान है. पहला प्लान गणेश चतुर्थी के 5 दिन पहले बॉम्ब ब्लास्ट करना है. हो जाएगा. और दूसरा प्लान क्या है? और दूसरा प्लान सही टाइम पे बताऊंगा. ये बॉम्ब कल बेचने वाले बाजार में लगाना है. जी. भाजी वाले जा
आंदोलन मुळे उद्याचे बाजार नाही होणार आहे. बाजाच्या जागी बॉम्बलास्ट झाला. माझ्या वडिलांच्या आंदोलनामुळे बाजार नाही बसला, त्यामुळे खूप लोकांचे जीव वाचले. अरे बापरे, यांनी याचा अजून प्लॅन थांबवलं नाही वाटतं. हा मला पण असं वाटतं. एक काम कर, गावचे सरपंच सांग की या वर्षी गणेश चतुर्थी जास्त तुम धडकत नको, कारण गावातल्या माणसांचा जीव धोक्यात आहे. ओके सांगतो. त्यामुळे खूप लोकांचे जीव वाचले. भाईजान आप प्लान क्या है? 10 सितंबर को गणेश चतुर्थी के दिन इस ऑफिसर को मार डालना है. चलेगा. तेरा आया रे देख गणराया, जिसका एक साया रे तू ही गणेशा. हाथ जोड़ लाया रे दिल है भर लाया, उसने जो सवाया रे तू ही गणेशा. क्या है? अभी तक नहीं समझे, रुक अभी दिखाता हूँ. लीटर के दे रहे? मैं नहीं बताऊंगा. हेलो करे आपले राणा. Thank you.
तुझी हार्टबीट तर चालू आहे, हिला हॉस्पिटल मध्ये नेलं पाहिजे. आता ते टेरिसला बघून काय फायदा का? तू कधीच गेला असेल पाकिस्तानला पण तुला कसं माहिती? ती माणसं अशीच असतात, तिथे येतात माणसं गोळा करतात आणि त्यांना प्लॅन समजवतात. जर त्यांची माणसं संपली तर ती जातात पाकिस्तानला दुसरी माणसं गोळा करतात. म्हणजे ते परत येणार?